दररोज होणाऱ्या पेट्रोल डिझेल वाढीवर सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा बाऊल तयार झाला होता. केंद्र सरकारने इंधन दरवाढीने त्रस्त झाली होती. दर कमी झाल्याने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल डिझेल स्वस्त झाला आहे. तसेच उज्ज्वला योजनेतील आपल्या माता भगिनींसाठी सुद्धा घरगुती गॅसचे दर कमी करून फार मोठी अशी मदत प्राप्त झाली आहे. डिझेल 7 तर पेट्रोल 9 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिनांक 21 मेला दिलेल्या माहितीनुसार पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यावेळी पेट्रोलचे दर प्रति लिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. त्याचप्रमाणे काल दिनांक 22 मेला महाराष्ट्र सरकारने सुद्धा पेट्रोल डिझेल मूल्यवर्धित करात घट करण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डिझेल 1 रुपये 44 पैशांनी घट केली असून पेट्रोल 109.27 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर असे नवीन दर लागू करण्यात आले. या निर्णयाने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. माझं नाव सुरेश गजानन निपरकर, मी राहणार काकाणी. आम्ही रोज 10 ते 12 लिटर डिझेल नेत होतो, पण मोदी सरकारने भाव कमी केल्यामुळे आता आम्ही 15 ते 20 लिटर एव्हरी डे, म्हणजे दुसरी ठेवा आजची माझी, डिझेल इथून नेत आहोत. ते भाव कमी केल्याबद्दल केंद्र सरकारचे जाहीर आभार. तुलसी पेट्रोल पंप वरवड बकाल, इथून मी गोपाल खडे. कालच्या ज्या रेट कमी झालेले आहेत अर्थमंत्री आपले सीतारामन यांच्यामुळे घोषणेमुळे ग्राहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेल आप 7 रुपये आणि पेट्रोल 9 रुपये कमी झाल्यामुळे ग्राहकांना एकदम दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आज गिरायकीमध्ये एकदम तफावत जाणून आली. धन्यवाद. MCN न्यूज करिता रवी सिरस्कर.